मिशन 10वी सक्सेस या खास कार्यक्रमात प्राध्यापक रामचंद्र खोपटीकर सर हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊयात इंग्रजी विषयाबद्दल आणि सुरुवात करूयात आजच्या मार्गदर्शनाला. नमस्कार, मी प्राध्यापक रामचंद्र खोपटीकर. आज मिशन 10वी सक्सेस या सिरियलच्या अंतर्गत 10वीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी सर्व विषयांची तयारी त्यांची उत्तम व्हावी यासाठी या संकल्प न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण हा एक छोटा अभिनव कार्यक्रम सादर करीत आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, 10वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा प्रथमतः देतो. आणि इंग्रजी विषयासाठी कशा प्रकारे तयारी केल्यानंतर तुमच्या मनातील इंग्रजी विषयाची थोडीफार असलेली भीती दूर होईल आणि तुम्ही उत्तम मनस्थितीच्या माध्यमातून परीक्षेला सामोरं जाऊ शकाल, तुमचा आत्मविश्वास जागृत झाला असेल, तर ते केवळ तुमच्या अभ्यासामुळं. अभ्यासाला पर्याय नाही हे तितकंच खरं आहे. म्हणून मग आज सुरुवात करताना इंग्रजी हा विषय समोर ठेवून या विषयाची प्रश्नपत्रिका बोर्डाच्या धर्तीवरची कशी आहे हे आपल्या सर्वांना अवगत आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळल्याशिवाय अभ्यासाला दिशा मिळत नाही हेही खरं आहे. तेव्हा प्रश्नपत्रिकेतील पहिला सेक्शन, पहिला विभाग हा लँग्वेज स्टडी या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. लँग्वेज स्टडीच्या अंतर्गत लँग्वेज आणि स्टडी, लँग्वेज म्हटल्यानंतर भाषा, भाषेचा अभ्यास कशाच्या माध्यमातून केल्यानंतर ती भाषा तुम्हाला अवगत होऊ शकेल. आता आपल्या सर्वांची मातृभाषा मराठी आहे हे बरोबर आहे, पण इंग्रजीसारखी परकीय भाषा थोड्या बहुत प्रमाणात आत्मसात होण्यासाठी त्याचा सराव किंवा त्याचा अभ्यास हा मनापासून करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कष्ट मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. तर मग ती आवश्यकता कशी पूर्ण होऊ शकेल? तर समोर तुमच्या प्रश्नपत्रिका असतील, समोर प्रश्न असतील, समोर काही बीट्स असतील किंवा लहान लहान छोटे छोटे तुम्हाला समजणारे, तुम्हाला आकलन होणारे असे प्रश्न असतील, तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमचा अभ्यास तयार होऊ शकेल. तर त्या पद्धतीला अनुसरून लँग्वेज स्टडीच्या अंतर्गत पहिला जो प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1, या क्वेश्चन नंबर 1A प्रश्न कोणता आहे? हा तर प्रश्न आहे व्याकरणाचा आहे. मित्र हो, क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B हे ॲक्टिव्हिटी शीटच्या अंतर्गत यामध्ये काय समाविष्ट आहे? तर साधारणतः या प्रश्नाचे 3 भाग तयार करण्यात आलेले आहेत. कोणते 3 भाग आहेत ते? तर पहिला भाग जो आहे जनरल और कॉमन और नॉर्मल प्रेझेंटेशन, दुसरा भाग जो आहे तो मीडियम, आणि तिसरा जो आहे तो चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी. जनरल ॲक्टिव्हिटी, मीडियम ॲक्टिव्हिटी आणि चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी शीट. तर ॲक्टिव्हिटी कशा संदर्भात आहे? तर व्याकरणाच्या संदर्भात आहे. व्याकरणाचा पाया जर विद्यार्थी मित्रांनो तुमचा पक्का आणि मजबूत झाला तर तुम्हाला भाषेचं आकलन चांगलं होण्यासाठी मदत होते. तर या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 1A अंतर्गत पहिला जो प्रश्न आहे छोटासा, त्या प्रश्नामध्ये तुमचं शब्दभांडार, शब्दावरची पकड ही चांगली व्हावी, शब्दांचं आकलन चांगलं व्हावं. म्हणजे नेमकं काय? इंग्रजी भाषेमध्ये शब्दांचं स्पेलिंग महत्त्वाचं आहे, त्या शब्दांचं उच्चार महत्त्वाचा आहे, ते शब्द तुमच्या लेव्हलला किंवा तुमच्या समोर अभ्यासातून जे येणार आहेत, तुमच्या टेक्स्टबुकमधले, कवितेतले, ड्रामामधले किंवा कॉम्पोजिशनमधले, हे शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुमच्या नजरेखालून ते जाणं गरजेचं आहे, तुमच्या जिभेवर, तुमच्या ओठावर ते शब्द येऊन गेलेले असणं गरजेचं आहे. आणि त्याचं परिमार्जन, त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा प्रभाव तुम्हाला परीक्षेमध्ये जाणवेल. तो कसा जाणवेल? उदाहरणार्थ पहिला जो प्रश्न आहे छोटासा,
तर शब्दामध्ये उदाहरणार्थ समजा सक्सेस हा शब्द आहे, सक्सेस सर्वांना त्याचा अर्थ माहिती आहे, SUCCESS त्याचं स्पेलिंग आहे। तर हा सक्सेस नावाचा शब्द तुमच्यासमोर अगदी तुम्ही लहानपणी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली असेल तेव्हापासून तुमच्यासमोर तो शब्द आहे, पण परीक्षेमध्ये हा शब्द देताना संपूर्ण स्पेलिंग न देता पेपर सेटरनी बोर्डाने काय केलेलं आहे, तर SUCCESS पुढे जागा सोडलेली आहे, पुढचं लेटर तुम्हाला तिथं भरायचं आहे आणि पुढे शेवटी SSS असं लिहिलेलं आहे। मग तिथं तुम्हाला काय लिहायचं आहे मोकळ्या जागेमध्ये, तर ई नावाचं लेटर तिथं तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे तो शब्द पूर्ण झाला सक्सेस नावाचा। असे मित्र हो, असे चार शब्द तुम्हाला दिले असतील की ज्या चारही शब्दामध्ये एक एक लेटर मिसिंग आहे, एक एका लेटरची उणीव आहे, ती उणीव तुम्ही भरून काढायची आहे आणि यासाठी दोन मार्क आहेत। माझ्या मते तुम्ही एवढा चांगला अभ्यास करतायत तर हे दोन मार्क तुम्हाला निश्चित मिळू शकतील। म्हणून आजपासूनच आपण ही तयारी करूयात की रोज 10 शब्द, त्या 10 शब्दांचा अभ्यास मी करणार, नवीन शब्द असतील तर त्याचं स्पेलिंग पाठ करणार, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ पाठ करणार। पाठांतर मी यासाठी म्हणतो आहे की पाठांतरामुळं शब्दांचं आकलन चांगलं होऊ शकतं, पण पाठांतरासाठी पॅसेज किंवा परिच्छेद पाठ करू नका, फक्त शब्दांचं पाठांतर महत्त्वाचं आहे। तर मित्र हो, या प्रश्नाच्या अंतर्गत मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही शब्द मुद्दाम लेखी देणार आहे, त्याचा सराव तुम्हाला करायचा आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे शब्द मी मुद्दाम तुमच्यासाठी बाजूला काढलेले आहेत आणि त्याचा सराव करून तुम्ही तुमच्या पालकांना आईबाबांना ते शब्द दाखवायचे आहेत, घरच्या मंडळीला शेअर करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा अभ्यास आणखी पक्का आणि मजबूत होईल। तेव्हा लक्षात आलं ना, तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा आहेतच, पण आजपासून तुम्ही नवीन उमेदीने अभ्यास करणार आहात आणि ग्रामरमध्ये 20 पैकी 20 मार्क्स, त्याचं कारण ए सेक्शनला 16 मार्क आहेत पहिल्या प्रश्नातल्या आणि बी सेक्शनला 4 मार्क्स आहेत, असे 16 अधिक 4 20 मार्काची ही ॲक्टिव्हिटी शीट आहे, संपूर्ण ग्रामरसाठी व्याकरणासाठी वाहिलेली ही शीट आहे। तेव्हा तुम्हाला सर्वांना 20 पैकी 20 मार्क पडणार आहेत हे स्वतःनी प्रत्येकाने स्वतःला सांगायचं आहे, त्यासाठी शुभेच्छा, धन्यवाद। नवनवीन माहिती, मनोरंजन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या संकल्प न्यूज मराठी या चॅनेलला अवश्य भेट द्या।